या व्हिडिओमध्ये आपण उषा जिनोमे गॅदरिंग फूट वापरायला शिकूया. जसे की नावावरून कळतंय की हे आपल्याला कपड्यांच्या कोणत्याही तुकड्यात गॅदर बनवायला मदत करते. खरं तर गॅदरिंग फूट तुम्हाला कापड्याच्या एका तुकड्यात मऊ गॅदर बनवायला मदत नाही करत. हे कापड्याच्या दोन तुकड्यांना एकत्र जोडण्यास देखील मदत करतो, ज्यामध्ये एका तुकड्यात गॅदर असतो आणि दुसऱ्यात नसतो. जसे की एक ड्रेस बरोबर एक फिट टॉप आणि कमरेवर गॅदर करतो. उषा जिनोमे गॅदरिंग फूट सह गॅदर कसा बनवायचा हे शिकण्यासाठी आपल्याला 21x8 इंचच्या कापडचा एक तुकडा लागेल आणि त्याच कापडाचे 8x8 इंचचे दोन आणि 24x8 इंचचा एक असे तुकडे आणि योग्य दोरे नक्कीच लागतील. सर्वप्रथम एका कापडावर मऊ गॅदर तयार करायला शिकूया. फूट स्क्रू ढिला करून सामान्य प्रेसर फूट काढा, जसे मी करते. गॅदरिंग फूट जोडा आणि स्क्रूला टाइट करा. पॅटर्न सिलेक्टर ए ला वळवून आपले मशीन सेट करा. स्टिचची लेंथ जास्तीत जास्त पर्यंत ठेवा आणि थ्रेड टेन्शन डायल जास्तीत जास्त ठेवा. गॅदरिंग फूटच्या खाली कापडाचा एक लांब पट्टा ठेवा आणि फक्त सिलाई सुरू करा आणि सर्व काम आपोआप करत असलेला यंत्राचा आनंद घ्या. आपण सिलाई करत असताना कापड हळू गॅदर होईल. एकदा आपण सिलाई पूर्ण केले की दोरा कापून टाका आणि आपल्याला गॅदर केलेल्या कापडचा तुकडा मिळेल. आता हे पुढील स्तरावर नेऊ आणि गॅदरिंग फूट वापरून कापड्याच्या दोन तुकड्यांना शिवण कसे करावे ते शिकूया. फूट खाली कापड्याचा मोठा तुकडा ठेवा. फूटला खाली ठेवा आणि नंतर त्याच कापडाचा एक लहान तुकडा त्याच्यावर उलटा ठेवा. त्याला गॅदरिंग फूटमध्ये टाका. घातलेल्या कापडाचा हा उत्कृष्ट तुकडा थोडासा ढिला असेल म्हणून शिलाई करताना त्याला सरळ धरून ठेवा. सिलाई सुरू करा. फूट खाली कापड्याचा तुकडा गॅदर होतो तर वरचा भाग कापड्याच्या दुसऱ्या तुकड्यांवर शिवला जातो. हे दृश्य खूपच आकर्षक आहे. एकदा आपण वरच्या कापड्याच्या शेवटी पोहोचतो की मशीन मधून त्याला काढून घ्या आणि अतिरिक्त कापड कापून टाका. त्या फ्रिल्स आणि गॅदरला आपल्या जुन्या कपड्यांना पुन्हा रेट्रो स्पर्श देण्यासाठी जोडा. मोठ्या फ्रिल्ससह पेन्सिल स्कर्टचा विचार करा. वा, कोणत्याही कपड्यात किंवा ऍक्सेसरीज मध्ये पूर्णता आणि एटबाजपणा जोडण्यासाठी प्रयत्न करा. सर्जनशील व्हा. ते सुंदर रीतीने स्त्रीत्व असू शकतात किंवा ते मोठ्या आवाहन असू शकतात.